रत्नागिरी जिल्ह्यातला तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित करण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाला विरोध नसून रायगडमध्ये संपादित केलेल्या जमिनी असून त्यावरच हा प्रकल्प उभारावा असं मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. तर शिवसेना या प्रकल्पाविरोधात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलंय. त्यामुळे प्रकल्प उभारणी आणि भूसंपादन या मुद्द्यावरून संघर्ष झाल्यास त्याचे चटके भाजपला बसण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर देताना म्हटलंय. त्यानंतर रायगडमधील जनता काय भूमिका घेते पाहणं आता उत्सुकाचं ठरणार आहे.